नमस्कार आवाज न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राजेश बारणे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सवादरम्यान छबिना पालखी ग्रामप्रदक्षिणा मंगलमय वातावरणात वाद्यांच्या तालात संपन्न झाली तळेगाव दाभडे शहराचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या उत्सवास सालाबादप्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रारंभ झाला पूर्वापार समाजाचा मान असलेला पालखी ग्रामप्रदक्षिणा सोहळा बँड आणि संबळाच्या तालावर आणि उंट घोड्यांच्या सहभागाने दिमाखात आणि उत्साही वातावरणात संपन्न चा झाला या पालखी सोहळ्यात सायंकाळी साडेसहा वाजता डोळसनाथ महाराज मंदिरात श्रीमंत सरदार सत्येंद्रराजे दाभडे सरकार यांच्या हस्ते आरती संपन्न झाल्यानंतर पालखीचे ग्रामप्रदक्षिणेसाठी प्रस्थान झाले मंदिरातून निघाल्यानंतर दाभडे सरकारांच्या वाड्यावर नाथांचे औक्षण करण्यात आले त्यानंतर छबिना पालखी पुन्हा डोळसनाथ मंदिरात समोरून भेगडेआळी मार्गे गणपती चौक भोईआळी राजेंद्र चौक मारुती मंदिर चौक मार्गे जिजामाता चौक गणपती चौक तेथून परत डोळसनाथ मंदिरात रात्री अकरा वाजता छबिना पालखीचे आगमन झाले दरम्यान शेकडो महिला भगिनींनी पालखीचे स्वागत करत नाथांचे दर्शन घेतले या पा पालखी सोहळ्यात हजारो भाविक भक्त सहभागी झाले होते बँड पथकाच्या गजरात गोंदळींच्या संबळाच्या तालावर आणि भजनी मंडळाबरोबर महाराजांच्या पाच आरथ्या संपन्न झाल्या नाथांचे पुजारी गुरुबंधू यांनी छबिनास फुलांची आकर्षक सजावट विद्युत रोषणाई केली होती छबिना पालखीदरम्यान माजी राज्यमंत्री बाळा भेगडे शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेश सरोदे उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ सहभागी झाले होते भोई समाजाचे सर्व खांदेकरी केशरी फेटा बांधून पालखीला खांदा देत नाथांच्या नामाचा गजर करत होते पालखी ग्रामप्रदक्षिणेदरम्यान ग्रामस्थांनी पालखी मार्गावर रांगोळ्या व फुलांची सजावट करत औक्षण करून दर्शनासाठी गर्दी केली होती परंपरागत मार्गाने मार्गक्रमण करताना ठरलेल्या जागी आरत्या संपन्न झाल्यावर नाथांच्या जयघोषात पालखी ग्रामप्रदक्षिणेची रात्री अकरा वाजता डोळसनाथ मंदिरात सांगता झाली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाजने सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद